हाय मी छाया छायाच टाइम चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत गणेश चतुर्थी जवळ आली आहे गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी येणार आहेत आणि ह्या गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ मोदक हे मोदक झटपट कसे बनवायचे तेही उकड न काढता खोबरे न किसता तर आहे ना इंटरेस्टिंग रेसिपी चला तर सुरू करूया झटपट मोदकाचं प्रथम सारण तयार करण्यासाठी गॅसवर मी जाड बुडाची कडई ठेवून त्यात एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे तूप हलकसं गरम झालं की त्यात टाकूया दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट हे खोबरं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे या खोबऱ्याच्या वापरामुळे आपला वेळ आणि मेहनतही कमी होईल आणि चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाही जर का तुम्हाला डेझिगेटेड कोकोनट वापरायचं नसेल तर याऐवजी फ्रेश किसलेलं खोबरंही वापरू शकता खोबरं अर्ध्या मिनटासाठी परतून झाल्यावर त्यात टाकूया पाऊन वाटी किसलेला गुळ ह्याऐवजी तुम्ही गुळाची ऑर्गॅनिक पावडर वापरली तरीही चालेल आता प्रमाण पहा दोन वाट्या खोबरं पाऊन वाटी गुळ गुळ चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता गुळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ मिक्स झाल्यानंतर ह्यात टाकूया एक चमचा मिल्क पावडर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर स्किप करा मिल्क पावडरमुळे आपल्या मोदकांना छान माव्याची टेस्ट येईल एक चमचा हिरवी वेलची पावडर आणि फ्रेश जायफळ किसून घाला जायफळमुळे टेस्ट खूपच छान येते मिश्रण मिक्स करा आता गॅस बंद करून सारण एका ताठामध्ये काढून घ्या गरम कढईत सारण ठेवू नका कारण सारण कडक होईल सारण प्लेटमध्ये काढल्यानंतर एक चमचा खसखस घालून सारण मिक्स करा मोदकाची पारी बनवण्यासाठी एक कप बारीक दळलेलं तांद्याचं पीठ घेतलं आहे इथे मी बाजारात उकडीच्या मोदकाचं जे पीठ मिळतं कुठल्याही ब्रँडचं वापरा या रेडीमेड मोदकाच्या पीठाला चिकटपणा आणि सुगंधही छान असतो या पिठाचे मोदकही अतिशय मऊ होतात परंतु हे मोदकाचं पीठ तुम्हाला जर घरी तयार करायचं असेल तर त्यासाठी बासमती किंवा इंद्रायणी तांदूळच वापरा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने उकड न काढता मोदक बनवण्यासाठी एक भांड किंवा काचेचा बोल घेतला आहे त्यात एक कप तांदळाचं पीठ घ्या बऱ्याच जणांना मोदकाच्या पिठाची उकड काढताना प्रॉब्लेम येतो पीठ घट्ट होतं किंवा पातळ होतं यासाठी मी अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे पिठामध्ये पाव चमचा मीठ घाला मोदकाचं आवरण छान टेस्टी होण्यासाठी अर्धा चमचा पिठी साखर घाला अर्धा चमचा साजूक तूप घालून मिश्रण मिक्स करा एक छोटं पातेलं घ्या ज्या कपने किंवा वाटीने तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच कपने एक कप पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये पाव चमचा तुरटी पावडर टाका तुरटी पावडरमुळे आपले मोदक पांढरे शुभ्र होतील एक चमचा तेल टाका तेलामुळे पीठ अगदी मऊ होईल आता हे पाणी गॅसवर कडकडीत तापवून घ्यायचं आहे हे कडकडीत पाणी पिठामध्ये ओतून लगेचच मिक्स करा ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे संपूर्ण पिठाला हे गरम पाणी लागलं पाहिजे काही सेकंदासाठी मिक्स करून लगेचच त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवा मध्ये एकदाही झाकण उघडायचं नाही वा बाहेर जाऊ द्यायची नाही पीठ वाफवेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी मोदक वाफवण्यासाठी स्टीमर घेतलेला आहे या जागी तुम्ही कढईत पाणी ठेवून वर चाळण ठेवूनही मोदक उकडून घेऊ शकता आणि हे स्टीमर जर का तुम्हाला घर बसल्या विकत घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता चाळणीवर एक सुती कपडा ओला करून टाका जेणेकरून मोदक चिकटणार नाहीत अगदी सहज निघतील चाळणीला कितीही तेल तूप लावलं ला, तरी मोदक चिकटतात आणि फाटतात कधी कधी आपल्याकडे केळीची पानं किंवा हळदीची पानं नसतात तर अशा प्रकारे सुती कापड वापरा पंधरा मिनिटांनंतर पिठावरचं झाकण काढा आता हे पीठ छान वाफवलं गेलं आहे गरम असतानाच एका ताटामध्ये चमच्याने काढून घ्या सुरुवातीला पीठ गरम असल्याने स्मॅशरने किंवा ग्लासने दाबून घ्या थोडं थंड झालं की हाताने मळून घ्या पीठ मळताना एक चमचा तूप घालायचं आहे पुन्हा एकदा मस्त असं पीठ मळून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे अगदी असंच पीठ आपल्याला मोदक बनवायला पाहिजे तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेलच की अगदी मऊ लोण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे आता मोदक बनवण्यासाठी पीठ परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर छोटासा गोळा हातावर घेऊन चोळून चोळून घ्या आणि अशा प्रकारे प्रेस करून पारी करून पाहायची आहे हे पहा कुठेही कडेने चिरा पडलेला नाहीत म्हणजेच आपलं पीठ तयार आहे जर तुमच्या पिठाला चिरा जात असतील तर आणखी छान हाताने मळून घ्या आता उकड न काढता परफेक्ट पीठ तयार आहे पीठ सुकू नये म्हणून संपूर्ण पिठाला तूप चोळून घ्या मोदक बनवण्यासाठी पेढ्यापेक्षा दुप्पट आकाराचा गोळा घ्यायचा आहे पारी बनवण्याअगोदर गोळा हातावर चोळून चोळून घ्या त्यामुळे पारी व्यवस्थित बनेल गोल गोळा हातावर प्रेस करा दोन्ही हाताच्या बोटांना तांदळाचं पीठ लावून पारी वळवून घ्यायची आहे अंगठा आणि दोन बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे पारी तयार करा तेल तूप न लावता पीठ लावून पारी बनवली तर पाहिजे तेवढी पारी पातळ करू शकतो ते पण न चिकटता तुम्हाला अशा प्रकारे पारी तयार करायची नसेल तर पोळपाट्यावर अशा प्रकारे गोळा ठेवून पारी तयार करून घेऊ शकता आता ह्या पारीला कळ्या पाडून घेऊयात दोन बोटांमध्ये चिमटीमध्ये धरायचं आणि अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या कळ्या पाडून झाल्यानंतर सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर दोन बोटांनी अलगद बंद करून घ्यायचं आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही मोदक बंद झाला की वरच टोक हलक प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त सुबक असा मोदक तयार झाला आहे वाफवण्यासाठी मोदकाच्या कळ्या अगदी छान दिसाव्यात म्हणून चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आकार द्यायचा अगदी धारदार कळ्या दिसतात अशा प्रकारे संपूर्ण मोदक तयार करून घ्यायचे आहेत मोदक उकडण्यासाठी स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी उकळून घ्या कढईत वापरणार असाल तर कढईत पाणी उकळून घ्या त्यावर तयार मोदकाची चाळणी ठेवा झाकण ठेवून मध्यम आचेवर दहा मिनिटासाठी हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटानंतर गॅस बंद करून झाकण काढा आता मस्त मोदक कुठेही तुटलेले फुटलेले नाहीत असेच मस्त उकडले गेलेले आहेत आता गरम असतानाच हे मोदक मी काढून दाखवते कुठेही हे मोदक चिकटलेले नाहीत सुबक कसा हा मोदक तयार झालेला आहे या मोदकाच्या पाकळ्या देखील अगदी सुरेख दिसतायत तर मंडळी तुम्हालाही उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा याच टाइम चॅनेलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करा आता हे सुंदर उकडीचे मोदक गणपती बाप्पा खाऊन तर खुश होणारच आहेत आणि तुम्हीही खुश होऊन पटकन घंटीचं बटन दाबा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसह हो तोपर्यंत मोदक खा आणि बोला गणपती बाप्पा या छायाच कुकटाईम पाहत राहा